नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी प्रफुल केदारे आणि आपण ऐकत आहात सभोवतालच्या घटना घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं माहितीपूर्ण बातमीपत्र मूड मॉर्निंग दुनिया, अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक। श्रीलंका सरकारने 20व्या घटना दुरुस्तीचा मसुदा प्रसिद्ध केलाय। अध्यक्षीय अधिकारांना मर्यादा आणणाऱ्या अनेक तरतुदी रद्द करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया यामुळे सुरू झाली आहे। 42 वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान ज्युनियस रिचर्ड जयवर्धने यांनी सादर केलेल्या घटनेतील ही 20वी दुरुस्ती ठरेल। या घटना दुरुस्तीमुळे भारत आणि श्रीलंकेदरम्यान द्विपक्षीय सहमतीने आणलेल्या घटनात्मक तरतुदी धोक्यात येतील की काय, हा प्रश्न भारतापुढे निर्माण झाला आहे। अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात 19 वर्षापासून चालत असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात दोहा येथे शांतता स्थापित करण्याबाबत चर्चा होणार आहे। त्यातून बऱ्याच महिन्यांपासून रखडलेला अफगाण आणि तालिबान यांच्यातील शांती समझौता आकारास येऊ शकतो। जर ही चर्चा सफल झाली तर आशिया खंडात धुमसत असलेला हिंसेचा एक अध्याय समाप्त होणार आहे। लडाख सीमेवरचा तनाव कमी करण्यासंदर्भात भारतीय आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये 5 कलमी कार्यक्रमावर एकमत झालंय। चीनमधल्या सरकारी प्रसार माध्यमांनी या घडामोडींचं सावध स्वागत केलं आहे। अंतिमतः यातून चांगलं काहीतरी घडण्याची जबाबदारी भारताची आहे असं चीनी माध्यमांनी म्हटलं आहे। तनाव कमी करण्यासाठी चेंडू आता भारताच्या कोर्टात आहे असं भारताला वारंवार सुप्त इशारे देणाऱ्या ग्लोबल टाइम्सचं मत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे। नितीश कुमार यांनी फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब आदी आभासी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर निश्चय संवाद हे पहिलं निवडणूक प्रचार अभियान घेतलं। या अभियानाला 9,931 लाईक्स तर 27,342 डिसलाईक आल्याचं बिहारमधील न्यूज वेबसाईट firstbihar.com बातमीत म्हटलं आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत तामिळनाडूमध्ये 110 कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा नवा वाद निर्माण झाला आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी राज्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये झालेल्या करोड्यांच्या घोटाळ्यासाठी केंद्र सरकार दोषी असल्याचा आरोप केला आहे। तर केंद्र सरकारने सेल्फ रजिस्ट्रेशनची सोय उपलब्ध करून दिल्याने घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे। सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीतील IABS रुग्णालयात निधन झालं। ते लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते। 1970 स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता। 1977 हरियाणाचे शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी पदभार स्वीकारला होता। अण्णा हजारे यांच्या लोकपालसाठीच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते। धर्म आणि अध्यात्मात पुरोगामी विचारांची मांडणी त्यांनी केली। बालमजुरी, शोषण, सामाजिक कुप्रथांचा त्यांनी नेहमीच विरोध केला। एखाद्या विचारधारेचं असणं किंवा सरकारविरोधी निदर्शनं करणं म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे, अशा शब्दात केरळमधील कोची न्यायालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA खडसावलं आहे। 10 महिन्यापूर्वी NIA UAPA कायद्याखाली अटक केलेल्या अल्लान शोएब आणि त्वाहा फजल या 2 विद्यार्थ्यांचा जामीन NIA विशेष न्यायालयाने मंजूर केला आहे। या विद्यार्थ्यांचे मावसंबंध दाखवून देण्यासाठी NIA भरपूर खटाटोप केला, पण न्यायालयाने विद्यार्थ्यांचा विचारधारा बाळगण्याचा व आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित राखला आहे। डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी होत नाही तोवर आरोपींना कोणतीही सुविधा देण्यास महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे। मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील 3 आरोपींना आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करू द्यावा यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती व न्यायालयाने त्यासंदर्भात राज्य शासनाकडून उत्तर मागवलं होतं। कोविडमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकट काळात पुण्यातील एका रिक्षावाल्या काकांनी माणुसकी आणि प्रामाणिकतेचं दर्शन घडवलं आहे। रिक्षाचालक विठ्ठल मापरे यांच्या रिक्षात एक दाम्पत्य तब्बल 11 तोळे सोनं असलेली बॅग विसरलं होतं। ती बॅग मापरे यांनी पोलिसांकडे सोपवली। या प्रामाणिक रिक्षाचालक काकांची दखल घेऊन पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला। 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्कमधील अरहस येथे होणाऱ्या महिलांच्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेसाठी नागपूरच्या मालविका बनसोडची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे। 21 वर्षीय मालविका भारताची नंबर 2 बॅडमिंटन खेळाडू आहे। सायना नेहवाल आणि PV सिंधू यांच्या बरोबरीने आता ती ही भारतीय संघात असणार आहे। अरुंधती पानतावणे आणि वैष्णवी भाले यांच्यानंतरची ती उबेरसाठी भारतीय संघात समाविष्ट झालेली नागपुरातील 3री खेळाडू आहे। भारतीय बॅडमिंटन संघटनेचे महासचिव अजय सिंघानिया यांनी संघाची घोषणा केली आहे।
तर हे होतं मीडिया भारत न्यूजचं सकाळचं बातमीपत्र मूड मॉर्निंग दुनिया। आमचं फेसबुक पेज जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।